ऐक ना, ऍक्च्युअली सॉरी, मी तुला असं मध्येच सांगते, पण तू एक काम करशील का माझं? काय? ऍक्च्युअली मला ना सीताफळ आईस्क्रीम खावंसं वाटतंय. म्हणजे ते डोहाळे असतात ना, खूप क्रेविंग होत आहे खूप, म्हणजे मला ना ते खायचंच आहे. प्लीज घेऊन येशील का ते आईस्क्रीम? बरं बरं, ठीक आहे, तू बस, मी आणतो. ओके, प्लीज लवकर ये प्लीज. हा तू बस. दादा, सीताफळ आईस्क्रीम आहे? नाही, सीताफळ नाही आहे. मँगो चालेल? नाही, मँगो नको आहे, सीताफळच हवं. ठीक आहे, इट्स ओके, थँक्स. हाँ बोल अगं, आईस्क्रीम मिळालं नाही अजून. प्लीज ये ना लवकर, मला तर हवत नाही, मला खायचंय सीताफळ आईस्क्रीम. हो हो, मिळेल मिळेल, लगेच मिळेल, मी आणतो. प्लीज ये ना लवकर, मी वाट बघते तुझी, आता मला हवत नाहीये, तू लवकर घेऊन ये. ओके, हो हो, तू तू टेन्शन घेऊ नको, मी आणतो लगेच. हा येतो लगेच, पोचतो. ओके, बाय बाय. दादा, सीताफळ आईस्क्रीम आहे फॅमिली पॅक? सीताफळ नाही आहे. कुठे मिळेल? माहीत नाही. थँक्स. एक मिनटं थांबा. हां, माझ्याकडे लास्ट छोटा पॅक आहे, पण फॅमिली पॅक नाही आहे. हां चालेल ना, द्या, चालेल. ठीक आहे. किती झाले? 250 रुपये. ऐका ना, माझ्याकडे आत्ता 100 रुपयेच आहेत, मी अजून घेऊन येतो. हे ठेवा तुमच्याकडे, फक्त आईस्क्रीम कोणाला देऊ नका, चालेल का? बरं, ठीक. ओके, मी आलो लगेच. हा बोल. हाय, कुठे आहेस तू? हा अगं, मी आईस्क्रीम घ्यायला गेलो होतो, पैसे कमी पडले म्हणून मी आता जस्ट काढले, आता आईस्क्रीम घेईन आणि घरी येईन लगेच. ओके. अरे मग ये पटकन, फोन कशाला केलास? अगं नाही, मला असं वाटलं की तुला झोप लागली असेल म्हणून विचारायला फोन केला. नाही, मी जागी आणि तुझी वाट बघते, तू ये आता लवकर प्लीज, मला खूप क्रेविंग होतोय, खूप क्रेविंग होतोय, मला आईस्क्रीम खायचंय, प्लीज ये तू पटकन. हा हा, मी आता आईस्क्रीम घेतो आणि येतोय लगेच, घरीच पोहोचतोय. ओके, बाय 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 बाय. अनस, तू किती क्यूट आहेस यार, आय लव्ह यू. हे घ्या. एक मिनिट. हां, हे घ्या. थँक्यू. पटकन फ्रीज मध्ये ठेवा, नाहीतर वितळेल. हो हो, या, थँक्स.
दे ही। वैदेही दरवाजा उघड़ ना। वैदेही अग आइसक्रीम वितळतंय अग। वैदेही 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 दरवाजा का उघडाय? वैदेही वैदेही साड़ी छान है ना? नहीं साड़ी छान है पण आता ती सुंदर दिसते तू नेसल्यानंतर। वैदेही मी स्वप्नात नाही आहे ना? नाही का? तुझा खरंच विश्वास नाही बसणार पण मी तुला या साडीत इमॅजिन करायचो ना, आता सेम तशीच दिसतेस तू, सेम तशीच। खरंच? तुझी शपथ। पण तुला कसं कळलं की माझ्या इमॅजिनेशन मध्ये मला तू कशी दिसतेस ते? नाही मला काहीच कळलं नव्हतं, मी फक्त तुझी इच्छा पूर्ण करायला ही साडी नेसली। पण मानस कदाचित हे तुझं प्रेम आहे ज्याने मला तू मला जसं इमॅजिन केलं होतंस ना अगदी तसंच सजवलं। तुझ्या मनात जे रूप होतं ना तसंच रूप दिलं। I'm so sorry aga आईस्क्रीम। इट्स ओके, आईस्क्रीमची आता काहीच गरज नाही, इनफॅक्ट मगाशीही नव्हती। म्हणजे तुझे ते क्रेविंग्स आणि डोहाळे वगैरे? मला क्रेविंग होतं ते तुला आनंदी बघायचं, तू माझ्यासाठी जी साडी आणली आहेस ती तुला नेसून दाखवायचं, आणि हे सरप्राईज बघितल्यावर तुझ्या चेहऱ्यावर जो आनंद दिसेल ना ते अनुभवायचं। त्यामुळे माझे सगळे क्रेविंग्स आता कंप्लीट झाले आणि आई एम रिअली व्हेरी हॅपी। वैदेही पण मी तुला थँक्यू नाही म्हणणार माझी इच्छा पूर्ण केल्याबद्दल, मी त्या देवाला थँक्यू म्हणणार आहे त्याने तुला माझ्या आयुष्यात पाठवलं म्हणून, माझी बायको म्हणून, मला एवढं समजून घेणारी, माझ्या आनंदात स्वतःचा आनंद शोधणारी अशी मुलगी मला लाईफ पार्टनर म्हणून मिळाल्याबद्दल त्या देवाचे आभार। अँड आय लव्ह यू। I love you too. बर ऐक ना, मला तुझं हे रूप कायमचं कैद करून ठेवायचं।
तर एक फोटो काढू काढूया. तुझे प्रेम मजला कळू लागले हे गाणे काओठी रुळू लागले मनाशी मनाचे नाते खरे तुझी साथ दे दुरावास रे तुझे प्रेम मजला कळू लागले हे गाणे काओठी रुळू लागले मनाशी मनाचे नाते खरे तुझी साथ दे हा दुरावास रे मनाशी मनाचे नाते खरे तुझी साथ दे हा दुरावास रे साज जरा छेडू दे तुझी साथ दे हा दुरावास रे मनाशी मनाचे नाते खरे तुझी साथ दे हा दुरावास रे हल्ली पेपर वाचावासच वाटत नाही. खून दरोडे बलात्कार अपघात राजकीय कुरघोड्या छे 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 सकाळी सकाळी डिप्रेस व्हायला होत त्याच्यामुळे. चहा घ्या. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज तू चहा केलास? आत्याबाई कुठे दिसत नाही. आज कुठे गेल्या त्या? आत्या कल्याणला गेल्यात. त्यांची चुलत बहीण आहे ना त्यांच्याकडे दोन दिवस राहायला. डायरेक्ट कल्याण? क्या बात है. हो ऍक्च्युली बरेच दिवस झाले मला सांगत होत्या की मला जायचंय जायचंय पण डोळ्या जेवण होतं ना म्हणून काय गेल्या नव्हत. सो आत्ता मला म्हणाल्या की जरा दोन दिवस जाते आणि येईन मग. आणि गर्दी असते ना ट्रेनला तर ती मिळायला लोक म्हणून सकाळीच गेल्या पहाटेच निघाले. मला एक सांग वैदू. या आत्याबाई मला आणि विकुडीला कंटाळून नाही गेले ना कल्याणला? अहो बाबा काही काय. हे बघा तुम्ही प्लीज असे विचार मनात सुद्धा आणू नका. असं काहीही नाही. काय माहिती का वैदेही हल्ली कोणाचा काहीही भरोसा राहिलेला नाही. काल शालमली कशी वागली बघितलं ना तू? तुला खरं सांगू का ही शालमली थोडी सटकलेली वाटते मला. तो शीतल किती बॅलन्स माणूस आहे आणि ही म्हणजे त्याने जे केलं ते करायला नको होतं. नाही नाही सगळ्यात वाईट काय झालं माहितीये का? शीतल मानसवर नाराज झाले ते. म्हणजे याचा परिणाम त्या प्रोजेक्ट पनवेलवर व्हायला नको एवढीच मला चिंता लागून राहिली आहे बेटा. शालमली प्रोजेक्ट पनवेल इज माय बेबी. त्यामुळे काल जे काही झालं ना त्याचा परिणाम माझ्या प्रोजेक्ट पनवेलवर मी अजिबात होऊ देणार नाही. आणि एक गोष्ट लक्षात घे
माणूस हा कंपनीपेक्षा कधीच मोठा नसतो, अगदी मीही नाहीये. आणि हे प्रोजेक्ट पनवेल आहे ना, हे एस आर ट्रॅव्हल्स आहे, त्यामुळे ते स्मूथली चालण्याची जबाबदारी ही कंपनीची आहे, माझी, मानसची किंवा कुणा एका माणसाची नाहीये. पण हे सगळं इथे बोलून काय फायदा? मानस समोर आला की तुझा सगळा राग गळून पडतो. अरे कधीपासून मी तुला हेच सांगते पण तू इग्नोरच करतोयस. मला एक गोष्ट कळत नाहीये, राहून राहून तू यात मानसचं नाव का घेतेस? त्याच्याबद्दल माझा काय स्टँड आहे हे मी काल तुला सांगितलं, तरी पुन्हा पुन्हा तोच विषय का? बर राईट. काय चाललंय? निघायचं नाही का तुला ऑफिसला? ब्रेकफास्ट पण झालाय, काय असं का बसलायस तू? आपले काल रात्रीचे फोटो बघतो आणि एवढे मस्त आलेत ना फोटो की असं वाटतंय फोटोजच बघत बसावं, म्हणजे ऑफिसला जावंसच वाटत नाही. आणि वैदेही तुला एक सांगू, कालची ती 5-10 मिनिटं माझ्यासाठी फंक्शन पेक्षा खूप जास्त महत्वाची, कारण ती 5-10 मिनिटं फंक्शन पेक्षा कैक पटीने जास्त आनंद देऊन गेली. पण असं घरी थांबून कसं चालेल? ऑफिसला निघाता ना तर उशीर होईल. तुला माहितीये बाबांचा नाश्ता पण झाला आणि आत्या सकाळीच मी ना आत्याकडे गेल्या, त्यामुळे सगळा स्वयंपाक मला करायचा, पूर्ण घर आवरायचं. पण तू इथे असशील ना तर मला काही करता नाही, त्यामुळे तू निघ म्हणजे मी कामाला लागेल. एक मिनिट, तू कशाला करतेस सगळा स्वयंपाक? तू बाहेरून मागव ना. बाहेरून चालणार आहे का मला? आणि प्लस बाबा सुद्धा घरी येत, आणि तुला माहितीये ना गेले कित्येक दिवस ते बाहेरचं खातो, जे मला अजिबात आवडत नाही, अजिबात पटत नाही. त्यामुळे मी आता त्यांच्यासाठी घरी स्वयंपाक करणार माझं ठरलं. बरोबर. आणि तुला माहितीये मला अजूनही आठवलं, त्या दिवशी मी बाईक वरून जात होतो इथे काय करताय? अहो इथे काय करताय? उपर बसून बसले, 10 कटिंग चार पण झाला पण काय बोलतच नाही. हे द्या. किती झाले? 50 रुपये. ठीक आहे. एक मिनिट. हा बोल विकी. हा मानस. अरे बाबांचा कुठेच पत्ता नाही लागत रे. मी आता पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार नोंदवतोय, मला नाही कळत आहे काय करायचं. नाही नाही नको, ऐक 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 माझं, तिकडे जाऊ नकोस, काका माझ्या बरोबर आहेत. तू एक काम कर, हॉटेलला जा, सगळं पॅकिंग कर आणि चेकआउट कर तिकडून, मी काकांना घेऊन येतो. मानस अरे चेकआउट? मग आम्ही राहणार कुठे? माझ्या घरी. तू सांगितलं ते कर, मी येतो तिकडे. ओके बाय. हॅलो हॅलो मानस. हॅलो. चला का, चला. आणि मग त्याच्यानंतर मी काकांना आणि विकीला आपल्या घरी आणलं. मानस खरं तर बाबांसारख्या माणसाबरोबर हे इतकं सगळं घडू शकतं यावर विश्वासच बसत नाही. गेले काही दिवस त्यांना खरंच खूप त्रास झाला, त्यामुळे तू बघ जोपर्यंत ते इथे राहतात ना आपल्या सोबत तोपर्यंत मी त्यांना काहीच त्रास होऊ देणार नाही. आणि त्यांना मस्त छान छान काय काय पदार्थ करून खायला घाल. गुड. ग्रेट. ग्रेट काय, छान छान पदार्थ कराल ना, तुला आधी ऑफिसला जावं लागेल. आणि कसं आहे ना, तू घरी असलास ना की सगळं तुझ्या भोवती असत, मग माझं कशात काही लक्ष लागत नाही. त्यामुळे तू प्लीज जा आता ऑफिसला. आणि उशीर झाला तर शीतल रागवते ना. हो 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 मी निघतोय. निघतो. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. ऐक, शांतपणे बोल शीतलशी आणि मला कळ. बाय.
वैदेही आता बाय